Hello friends, this is Dr. Janardhan Pawar. As we know that tomorrow onwards our final exams are going to start. So I thought why don't I give you some practice multiple choice questions. And this is what I have made, different sets of multiple choice questions for you all. If you refer all these multiple choice questions, definitely these questions will be useful for you guys for tomorrow's multiple choice examinations, which will be held for business communication SYBCOM semester 3. मित्रांनो, आपणास माहितीच आहे की उद्यापासून आपली फायनल परीक्षा सुरू होत आहे आणि या फायनल परीक्षेसाठी उद्याचा जो पेपर आहे तो आहे बिझनेस कम्युनिकेशन पेपर 1 सेमेस्टर 3चा. हा जो पेपर आहे तो रेग्युलरच्या आणि बॅकलॉगच्या मुलांसाठी सेम असणार आहे. तर या संदर्भात मी काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपल्यासाठी देतो आहे आणि मला आशा आहे की हे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला कदाचित उपयोगी पडू शकतील. या व्हिडिओमध्ये आपण एम सी क्यूज जे बघणार आहोत ते सॉफ्ट स्किल या टॉपिकचे आहे, जो आपला टॉपिक नंबर 3 आहे, आणि मला वाटते ते सर्व क्वेश्चन्स तुम्हाला उपयोगी पडतील. तर या व्हिडिओमध्ये मी मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये बोलणार आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर सुरू करूयात हा व्हिडिओ. सुरू करण्यापूर्वी जर आपण या माझ्या चॅनलमध्ये अकॅडमिक यूट्यूब या चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं जो बेल आयकॉन दिसतोय तो बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील. मित्रांनो, सुरू करूयात हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स घेतलेले आहेत, जे मी तुम्हाला स्पष्ट करून आणि समजावून सांगणार आहे. बघूयात पहिला प्रश्न काय आहे तो. डॅश इज अ सेट ऑफ स्किल्स. डॅश इज अ सेट ऑफ स्किल्स. ऑप्शन्स आर सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन, लेटर्स, बॅरियर्स. काय हा सेट कम्युनिकेशन काय सेटचं स्किल आहे? द ऑप्शन्स आर सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल, लेटर्स अँड बॅरियर्स. या चार ऑप्शन्समधून तुम्हाला एक ऑप्शन शोधायचं आहे अँड द करेक्ट ऑप्शन इज सॉफ्ट स्किल. सो द आन्सर विल बी लाईक दिस, सॉफ्ट स्किल्स इज अ सेट ऑफ स्किल्स. देन सेकंड क्वेश्चन. डॅश आर पर्सनल ॲट्रिब्यूट्स ऑफ पर्सनल क्वालिटीज. डॅश आर पर्सनल ॲट्रिब्यूट्स ऑफ पर्सनल क्वालिटीज अँड द ऑप्शन्स आर सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन, लेटर्स, बॅरियर्स. हा जो दुसरा प्रश्न आहे तो असा आहे, डॅश आर पर्सनल ॲट्रिब्यूट्स ऑफ पर्सनल क्वालिटीज. याचे ऑप्शन्स आहेत सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन, लेटर, बॅरियर्स अँड द करेक्ट ऑप्शन काय आहे बघूयात आपण. अँड द करेक्ट ऑप्शन इज सॉफ्ट स्किल्स. नाव क्वेश्चन नंबर 3. डॅश इज द टर्म फॉर हाऊ पीपल टेक केअर ऑफ देअर बॉडी अँड अपिअरन्स. द ऑप्शन्स आर ग्रूमिंग, मॅनर्स, इटिकेट्स, इंटरव्ह्यूज. डॅश इज द टर्म, अशी कोणती टर्म आहे ज्याच्या माध्यमातून लोक आपले स्वतःची बॉडीची काळजी घेतात? तर ऑप्शन्स आहेत ग्रूमिंग, मॅनर्स, इटिकेट्स अँड इंटरव्ह्यूज. अँड द करेक्ट ऑप्शन इज ग्रूमिंग. क्वेश्चन नंबर 4. देअर आर डॅश ॲट्रिब्यूट्स ऑफ ग्रूमिंग. ग्रूमिंगचे किती ॲट्रिब्यूट्स आहेत किंवा किती आहेत? द ऑप्शन्स आर 2, 3, 4, 5 अँड द करेक्ट ऑप्शन इज 3. क्वेश्चन नंबर 5. नाव अ पर्सन्स जनरल डॅश इज डिपेंड अपॉन सेवरल थिंग्स. अ पर्सन्स जनरल डॅश इज डिपेंड अपॉन सेवरल थिंग्स अँड द करेक्ट ऑप्शन्स आर अपिअरन्स, नेचर, माइंड, सेन्स. व्यक्तीची अशी कुठली गोष्ट जी बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असते? अँड द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन नंबर 5 इज अपिअरन्स. क्वेश्चन नंबर 6. डॅश इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ बॉडी लँग्वेज. डॅश इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेजचा कोणता महत्त्वाचा घटक आहे? अँड द ऑप्शन्स आर अपिअरन्स, नेचर, माइंड अँड क्लोदिंग. अँड द करेक्ट ऑप्शन इज क्लोदिंग. क्लोदिंग हा बॉडी लँग्वेजचा सर्वात महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 7. डॅश इज अ नॉन वर्बल मेसेज सिग्नल्स दॅट अन इंडिव्हिज्युअल सेंट अक्रॉस थ्रू अपिअरन्स. असा कुठला नॉन वर्बलचा मेसेज किंवा सिग्नल आहे जो प्रत्येक व्यक्ती अपिअरन्सच्या माध्यमातून देत असतो? अँड द ऑप्शन्स आर अपिअरन्स, नेचर, आर्टिफॅक्ट्स, क्लोदिंग. अँड द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन नंबर 7 इज आर्टिफॅक्ट्स. आर्टिफॅक्ट्समध्ये काय? आपले जे परफ्यूम, आपण जे काय ॲक्सेसरीज वापरतो त्याला आपण काय म्हणतो? आर्टिफॅक्ट्स. क्वेश्चन नंबर 8.
विच वन इज नॉट अ बिजनेस एटिकेट, खालीलपैकी कोणतं बिझनेस एटिकेट नाही. अँड द करेक्ट ऑप्शन्स आर टेलिफोन कॉल्स, बिझनेस डायनिंग, बिझनेस मीटिंग्स, पर्सनल फंक्शन. अँड द करेक्ट ऑप्शन इज पर्सनल फंक्शन. क्वेश्चन नंबर 9, विच वन इज द बेस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड, विच वन इज द बेस्ट लँग्वेज इन द वर्ल्ड, जगातली सर्वात बेस्ट लँग्वेज कोणती. अँड द ऑप्शन्स आर इंग्लिश, मराठी, हिंदी, बॉडी लँग्वेज. अँड द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन नंबर 8 इज हॅट. सो 8व्याचं उत्तर आहे करेक्ट, बॉडी लँग्वेज. क्वेश्चन नंबर 9, डॅश इज अ कन्वर्सेशन बिटवीन टू ऑर मोर पर्सन, डॅश इज अ कन्वर्सेशन बिटवीन टू ऑर मोर पर्सन. अँड द ऑप्शन्स आर इंटरव्ह्यू, कॉल, बोथ ऑफ अबव अँड नन ऑफ द अबव. अँड द करेक्ट ऑप्शन इज इंटरव्ह्यू. क्वेश्चन नंबर 10, डॅश रेफर्स टू अ मीटिंग ऑफ टू ऑर मोर पर्सन्स, डॅश रेफर्स टू अ मीटिंग ऑफ टू ऑर मोर पर्सन्स. अशी कुठली गोष्ट आहे जिला आपण दोनपेक्षा जास्त व्यक्तीमधल्या मीटिंग म्हणू शकतो. अँड द ऑप्शन्स आर इंटरव्ह्यू, कॉल, बोथ ऑफ द अबव अँड नन ऑफ द अबव. अँड द करेक्ट ऑप्शन इज इंटरव्ह्यू. क्वेश्चन नंबर 11, इन विच इंटरव्ह्यू एव्हरीथिंग इज प्लॅन्ड इन ॲडव्हान्स, कोणत्या प्रकारच्या इंटरव्ह्यूमध्ये सर्व गोष्टी अगोदरच प्लॅन केलेल्या असतात. अँड द ऑप्शन्स आर स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड, ग्रुप, फॉर्मल. अँड द करेक्ट ऑप्शन इज स्ट्रक्चर्ड. क्वेश्चन नंबर 12, डॅश इंटरव्ह्यू इज नॉट प्लॅन्ड इन डिटेल, कोणता इंटरव्ह्यू हा डिटेलमध्ये प्लॅन केलेला नसतो. स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड, ग्रुप, फॉर्मल. अँड द करेक्ट ऑप्शन इज अनस्ट्रक्चर्ड. क्वेश्चन नंबर 13, क्वेश्चन नंबर 13, डॅश इंटरव्ह्यू इज टेकन वेन एम्प्लॉई लिव्ज फ्रॉम द ऑर्गनायझेशन, अशा प्रकारचा कोणता इंटरव्ह्यू जो एम्प्लॉई सोडून जाताना घेतला जातो. अँड द ऑप्शन्स आर स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड, ग्रुप, एक्झिट. अँड द करेक्ट इंटरव्ह्यू करेक्ट ऑप्शन आहे एक्झिट इंटरव्ह्यू, सोडून घेतल्या वेळेस जाण्याचा इंटरव्ह्यू. नंतर 14वा क्वेश्चन, 14 नंबर, वेन इंटरव्ह्यू इज टेकन फॉर द ग्रुप ऑफ पीपल ॲट अ टाईम इज कॉल्ड ॲज. अँड द ऑप्शन्स आर जेव्हा इंटरव्ह्यू एखाद्या ग्रुपसाठी घेतला जातो त्याला काय म्हणतात, स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड, ग्रुप अँड एक्झिट. अँड द करेक्ट ऑप्शन इज ग्रुप इंटरव्ह्यू. क्वेश्चन नंबर 15, विच वन इज अ सेमी स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू, कोणत्या प्रकारचा इंटरव्ह्यू आपण सेमी स्ट्रक्चर्ड म्हणतो. अँड द ऑप्शन्स आर स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड, ग्रुप ऑर डेप्थ. अँड द करेक्ट ऑप्शन इज डेप्थ इंटरव्ह्यू. क्वेश्चन नंबर 16, The purpose of dash interview is to find out how candidate behaves in a stressful situation. अशा प्रकारचा कोणत्या प्रकारच्या इंटरव्ह्यूचा हा उद्देश असतो की कॅन्डिडेट स्ट्रेसमध्ये, स्ट्रेसफुल परिस्थितीमध्ये किंवा स्ट्रेस टेन्शनच्या परिस्थितीमध्ये कसा बिहेव करतो. स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड, स्ट्रेस अँड डेप्थ. अँड द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन नंबर 16 इज स्ट्रेस. क्वेश्चन नंबर 17, when interview is conducted one to one is called as structured, unstructured, individual, depth. And the correct option is individual interview. Question number 18, dash interview is held in a formal atmosphere, konta interview ha formal atmosphere madhe ghetla jato. Structured, unstructured, individual, formal. And the correct option for this question number 18 is formal interview. क्वेश्चन नंबर 19, डॅश इंटरव्ह्यू इज अँड ओरल इंटरव्ह्यू, कोणत्या प्रकारच्या इंटरव्ह्यूला आपण ओरल इंटरव्ह्यू म्हणतो. अँड द ऑप्शन्स आर स्ट्रक्चर्ड, अनस्ट्रक्चर्ड, इनफॉर्मल अँड फॉर्मल. यापैकी बघूयात कुठलं उत्तर आहे ते. अँड ते उत्तर आहे इनफॉर्मल. क्वेश्चन नंबर 20th, अँड दिस कुड बी द लास्ट क्वेश्चन, द इंटरव्ह्यू विच इज कंडक्टेड थ्रू टेलिफोन इज कॉल्ड ॲज. जो इंटरव्ह्यू आपण टेलिफोनच्या माध्यमातून घेतो त्याला काय म्हणतात. First one, structured, unstructured, telephone, formal. And the correct option is telephone interview or telephonic interview. मला वाटतं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. या व्हिडिओमध्ये आपण सॉफ्ट स्किल या टॉपिकचे 20 MCQs घेतलेले आहेत. मला माहिती आहे हे MCQs तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरतील. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओबद्दल तुमची कमेंट लिहायला विसरू नका, जेणेकरून आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या व्हिडिओमध्ये आणखी इम्प्रूव्हमेंट करू. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणखी येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या टॉपिकबद्दल माहिती घेऊयात, दुसऱ्या टॉपिकचे MCQs बघूयात.
तोपर्यंत धन्यवाद.